गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधीच नागपूरच्या राजाचं आगमन झालंय. दरवर्षी नागपूरच्या राजाची निघणारी शाही मिरवणूक न काढता अगदी साध्या पद्धतीनं नागपूरच्या राजाचं मंडपात आगमन झालं. राज्य सरकारने मूर्तीच्या बाबतीत उशिरा आदेश दिल्याचा फटका यंदा नागपूरच्या राजाला बसला असून दरवर्षी 11 फुटांची असणारी राजाची मूर्ती यंदा 4 फुटांची बनवण्यात आली आहे. सिंहासनावर विराजमान असलेली आकर्षक आणि देखणी सुरेख मूर्ती भक्तांचं लक्ष वेधून घेते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. गणेशोत्सवाला 2 दिवस शिल्लक असल्याने जे आहे ते गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना जे आहे ते मंडपात न्यायला सुरुवात केलेली आहे. आपण नागपूरच्या राजा मंडळात सध्या आलेलो आणि पाहतोय की बाप्पांची आकर्षक आणि देखणी अशी मूर्ती जी आहे ती मंडपामध्ये आज जी आहे ती भक्तांकडून आणण्यात आलेली आहे. यंदा अत्यंत साध्या पद्धतीनं जे आहे ते कुठलाही गणेशोत्सवाला 2 दिवस शिल्लक असल्याने जे आहे ते गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना जे आहे ते मंडपात न्यायला सुरुवात केलेली आहे. आपण नागपूरच्या राजा